नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कृष्ण ऑनलाईन क्लासेसमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे ओके मागच्या लेक्चरला आपण फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा स्टडी केला होता त्याच्यानंतर त्याच्या आधी मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा स्टडी केला आणि त्याच्यामध्ये जर कोणाला काही अजून सुद्धा डाऊट असेल तर ते तुम्ही डिस्कस करायचे ओके सो आता आपण नेक्स्ट पॉइंट बघणारे पेज नंबर थर्टी ओपन करायचे सर्वांनी पेज नंबर थर्टीवरती इथे आपल्याला एक लेफ्ट साइडला एक डायग्रॅम दिसते बघा ओके ती डायग्रॅम कशाची आहे हे जे काही दिसतंय बघा ओके सर्क्युलर टाईप हे सर्कुलर टाईप आहे त्याला आपण काय म्हणतो ओसाईट ओके म्हणजे जेव्हा सेक्स्युअल रिप्रोडक्शन होतं मेल आणि फिमेलच तेव्हा जे काय ओव्हरी ओव्हरी मध म्हणजे ओव्हरीमध्ये जे ओव्हिडक्ट ओके त्या ओव्हिडक्ट पासून हे ओसाईट्स काय होतात तयार होतात आपण ती मागे डायग्रॅम बघितलीच होती ओके मग ते ओसाईट्स तयार झाल्यानंतर जो जेव्हा स्पर्म एंटर करतात इन बॅगिना तेव्हा ते, ते हळूहळू ट्रॅव्हल करत कुठे येतात वरती ओबीडक मी तुम्हाला सांगितलं होतं बघा मागच्या डायग्राम मध्ये ओके हे बघा आता इथे सपोज दिस इज अ बॅगिना ओके या ओव्हरीमध्ये मध्ये साइड काय झालेले इथे तयार झाली हे हळूहळू ट्रॅव्हल करत या ओबीडक पासून इथे येतील ओके आणि इथे आल्यानंतर काय होतं जेव्हा मेल सेक्सुअल रिप्रोडक्शन होतं मेल अँड फिमेलचं तेव्हा जे काही स्पम असतील ते स्पम व्हॅगेनामधून एंटर करून कुठे येतील इथे येतील ओके okay? इथे आल्यानंतर हळूहळू काय होईल त्यांचे फर्टिलायझेशन आता सपोज इथून काय झाले ओसाइड्स इथे आले इथे आल्यानंतर मेलचे जे काही स्पम असेल ओके गॅमेट्स म्हणजे मेल गॅमेट्स कोणते असतात स्पम तर ते स्पम जेव्हा रिलीज होईल इन सेक्सुअल रिप्रोडक्शन ओके आणि रिलीज झाल्यानंतर ते हळूहळू येऊन कुठे येतील या जायगोट वरती ओके इथे दाखवल्याप्रमाणे बघा ओके ह्याच्या इथे नेक्स्ट पेज वरती ओके सो आता पुढे बघा इथे दाखवले बघा व्हाईट व्हाईट कलर चे जे आपल्याला दिसत आहे ते काय आहे आहे ओके इथे बघा हे व्हाईट कलर चे दिस इज अ स्पॉम आणि दिस इज अ ओके okay? हे ओसाईट हे फिमेलकडून आले आणि मेलकडून कोण आले हे व्हाईट कलरचे स्पर्म ओके आणि इथे त्यांचं आता बघा इथे कशा पद्धतीने ते जे काही स्पर्म आहे ओके ते काय आपण काउंट कर, करता येणार नाही असे बऱ्याच म्हणजे लॅक ऑफ स्पर्म तयार होतात आणि त्याच्यापैकी ठराविक स्पर्म जेव्हा ते ट्रॅव्हलिंग करत असतात ओके जेव्हा फिमेलच्या बॉडीमध्ये येतात ते ते जेव्हा ट्रॅव्हल करत असतात तर ट्रॅव्हलिंग करता करता काही स्पर्म काय होतात डेड होतात ओके आणि जे ऍक्टिव्ह स्पर्म असतात ओके म्हणजे आपण त्यांना स्ट्रॉंग म्हणू शकतो ते स्ट्रॉंग स्पर्म कुठे येतात या ओसाईट वरती येतात आणि इथे आल्यानंतर या पद्धतीने यामध्ये एंटर करतात या, इंट, इंटर करता या वरती ओके मग ओसाइट मध्ये एंट्री केल्यानंतर त्यांचं काय होतं इथे फर्टिलायझेशन म्हणजे इथे झायगोट तयार होतो ओके okay? म्हणजे okay? बघा फर्टिलायझेशन म्हटलंय ओके पुढे बघा ओसाईट रिलीज फ्रॉम ओव्हरी ड्युरिंग लास्ट फ्यू मंथ नियरिंग द एज ऑफ मेनोपोज ओके okay? म्हणजे काय होतं माहिती आहे का मेनोपोज मी तुम्हाला मागच्या पेजवरती पण सांगितलं होतं मेनोपोज म्हणजे काय इरेग्युलर ओके म्हणजे हे जे काही ओसाईट्स तयार होत असतात फिमेल बॉडीमध्ये म्हणजे जेव्हा फिमेल ही फोर्टी टू फिफ्टी इयर्सची झाल्यानंतर हे जे काही ओसाईट आहे ते ओसाईट्स काय होतात म्हणजे कमी प्रमाणात येतात ओके म्हणजे जसजसं फिमेलचं वय वाढतं तस तसं इरेग्युलर एखाद्या वेळेस येणार नाही एखाद्या वेळेस येतील ओके आणि जेव्हा काही वेळेस जर आले तर हे खूप कमकुवत आपण त्याला म्हणतो असे कमकुवत हे ओसाईट्स असतात ओके म्हणजे स्ट्रॉंग नसतात म्हणून जे फोर्टी टू फिफ्टी इयर्सचे जे काही फिमेल असतात त्यांना जर काही तुम्ही बघितलं असेल बघा काही वेळेस काय होतं जे काही म्हातारपणी काहींना मुलं होतात ओके मग त्यांचं जे काही न्यूट्रिशन म्हणजे ज्यांचं जे काही पोषण असेल ते पोषण व्यवस्थितपणे झालेलं नसतं ओके ते एकतर मग अपंग असू शकतात किंवा त्यांना बोलता येत नाही असं असे व्हेरिएशन्स त्यांच्यामध्ये येत असतात ओके तेअर ॲबिलिटी ऑफ डिव्हिजन हॅज बी डिमिनिश टील नाव ड्यू टू दिस दे कॅन नॉट कम्प्लीट मायटोटिक डिव्हिजन प्रॉपरली म्हणजे त्यांची जी काय मायटोटिक डिव्हिजन होते दोघांमध्ये मेल फिमेलमध्ये ते मायटोटिक डिव्हिजन ही प्रॉपरली होत नाही ओके इनकम्प्लीट होती इफ सच ओसाइड्स आर फर्टिलाइज द न्यू बॉर्न प्रोड्युस फ्रॉम देम मे बी दिस सेम ॲबनॉर्मेलिटीज ॲबनॉर्मेलिटीज म्हणजे त्यांच्यात काहीतरी कमीपणा असतो लाईक डाऊन सिंड्रोम म्हटलं ओके डाऊन सिंड्रोम म्हणजे एक प्रकारचा तो काही okay? त्यांना काही पण डिसीज होऊ शकतो ओके त्या पद्धतीने म्हणजे डाऊन सिंड्रोम त्यांच्यामध्ये आपल्याला बघायस मिळतो ओके okay? त्याच्यानंतर डू यू नो म्हणून खाली दिलेलं आहे बघा चार्ट ओके okay? द क्रोमोझोम नंबर इन जम सेल प्रोड्युसिंग द गॅमेट्स आर डिप्लॉईड ओके आता गॅमेट आपण बघितलं होतं मॅटोटिक डिव्हिजनमध्ये फर्स्ट चॅप्टरमध्ये याचा आपण स्टडी केला आहे टू यन म्हणजे काय डिप्लॉईड आणि यन म्हणजे काय हाप्लॉइड ओके okay? यन मेलकडून जेव्हा सेक्स्युअल रिप्रोडक्शन होतं तेव्हा यन क्रोमोझोम मेलकडून अँड यन क्रोमोझोम फिमेलकडून म्हणजे असे ते टू यन होतात ओके इट इन्क्लुड्स ट्वेंटी टी ट्वेंटी टू पेयर्स ऑफ ऑटोसोम्स अँड वन पेयर ऑफ सेक्स क्रोमोझोम यांच्यामध्ये ट्वेंटी टू पेयर कशाचे असतात ऑटोसोम्सचे असतात आणि एक पेयर ही कशाची असते सेक्स क्रोमोझोमची असते ओके म्हणजे इथे आपल्याला दिलेलीच आहे बघा पुढे ओके म्हणजे वन पेयर कोणते असेल फोर्टी फोर प्लस एक्स एक्स और फोर्टी फोर प्लस एक्स वाय म्हणजे हे दोन प्रकारचे क्रोमोजोम असतात सेक्स क्रोमोजोम ओके दिस जम्प सेल डिवाइड बाय मिओसिस मग ह्या जे काही जम्प सेल असतात आपण जम्प सेल सोमॅटिक सेल हे टोटल बघितले ओके मग हे जम्प सेल्स काय होतात डिवाइड होतात त्या प्रोसेसला काय म्हणतो आपण मिओसिस मिओसिस मायटोसिस आपण बघितले ड्यू टू दिस गॅमेट्स कंटेन ओनली हाप्लॉइड म्हणजे जेव्हा मिओसिस होत असतात तेव्हा हाप्लॉइड म्हणजे एकाकडून हाप्लॉईड आणि दुसरीकडून हाप्लॉईड असे डिप्लॉईड तयार होतात म्हणजे जो न्यू बॉर्न बेबी तो काय असेल त्याच्यामध्ये सेक्स क्रोमोजोम हे डिप्लॉइड असेल ओके नंबर ऑफ इज ट्वेंटी टू प्लस एक्स ट्वेंटी टू प्लस वाय ओके म्हणजे फोर्टी फोर प्लस एक्स एक्स असेल किंवा फोर्टी फोर प्लस एक्स वाय हे फोर्टी फोर प्लस एक्स एक्स म्हणजे काय यांच्याकडून पण आलेला आणि यांच्याकडून म्हणजे मेलकडून आणि फिमेलकडून हे बघा इथे दाखवल्याप्रमाणे ओके म्हणजे या प्रकारचे सेक्स क्रोमोझोम नवीन बेबी तयार होण्यास लागतात ओके त्याच्यानंतर बघा टू types ऑफ sperm आर प्रोड्यूस as ट्वेंटी टू प्लस एक्स 22 ट्वेंटी टू प्लस वाय म्हणजे दोन टाईपचे इथे एक्स किंवा वाय असे दोन क्रोमोजोम्स काय होतात प्रोड्यूस होतात ओके स्पम इथे काय two टू of ऑफ स्पर्म आर प्रोड्यूस ॲज ट्वेंटी टू प्लस एक्स ट्वेंटी टू प्लस वाय ओके म्हणजे जो काही मेलकडून येणार गॅमेट असेल म्हणजे स्पम त्या स्पमकडून कोणते असतात ट्वेंटी टू प्लस एक्स अँड ट्वेंटी टू प्लस वाय म्हणजे एक्स आणि वाय ओके म्हणजे हा जो वाय क्रोमोझोम आहे तो सुद्धा कोणाकडून येतो मेलकडून येतो हे लक्षात ठेवा आणि फिमेलकडून ओनली एक्स क्रोमोझोम्स हा येतो ओके म्हणजे ओसाइडस मधून म्हणजे जे काही गॅमेट्स असतात त्या गॅमेट्स कडून म्हणजे ओसाइड कडून ट्वेंटी टू प्लस एक्स ओके म्हणजे एका वेळी फिमेल एकच क्रोमोझोम्स देत असते ओके वेअर ॲज ओसाइड्स आर प्रोड्यूस ऑफ ओनली वन टाईप ॲज ट्वेंटी टू प्लस एक्स ओके त्याच्यानंतर सेकंड बघा बोथ स्पर्म अँड ओसाइड्स आर प्रोड्यूस बाय मिओसिस ओके म्हणजे तुम्हाला माहिती आहे स्पम अँड ओसाइड केव्हा कशाच्या साहाने तयार होईल मिओसिस प्रोसेसमध्ये इन केस ऑफ स्पम प्रोसेस ऑफ मिटॉटिक डिव्हिजन इज कम्प्लिटली बिफोर दी स्पम ओके म्हणजे स्पम तयार होण्याच्या आधीच मिटॉटिक डिव्हिजन ही तयार होत असते आणि जेव्हा हाव युअर इन केस ऑफ ओसाइ प्रोसेस ऑफ मायटोटिक डिव्हिजन कम्प्लिट्स आफ्टर ओव्हलेशन ओके म्हणजे जेव्हा ओवलेशन म्हणजे ओविडक्ट पासून जेव्हा ओसाइड्स तयार होऊन जेव्हा ओविडक्ट मध्ये येतो तेव्हाच तिथे मायटोटिक डिव्हिजन कम्प्लीट होऊन जाते ओके तसं मेलमध्ये त्याच्या आधी होते ओके ड्यूरिंग फर्टिलायझेशन इन ओविडक्ट ओके मग हे लक्षात ठेवायचं दिस इज इम्पॉर्टंट पार्ट ओके त्याच्यानंतर पुढे बघायचंय डेव्हलपमेंट ऑफ बर्थ ओके मग बर्थची डेव्हलपमेंट कशा पद्धतीने होते बेबीची ते आपल्याला इथे बघायचं ओके इथे बघा फोर एट ट्वेल्व सिक्सटीन ट्वेंटी ट्वेंटी फोर ट्वेंटी एट थर्टी टू थर्टी सिक्स हे काय विक्स आहे ओके म्हणजे आईच्या गर्भामध्ये यांची कशा पद्धतीने वाढ होते बघा थर्टी सिक्स कम्प्लिटली तिथे त्याचं झालेलं ओके पूर्णपणे त्याची वाढ झालेली इथे